नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. गवाण ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वकल्पना न देता मंगळवारी शिवाजीनगर येथील पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांना संतप्त ग्रामस्थांनी हकलून लावले. पूर्वीपासून असणारे पाण्याचे कनेक्शन तोडण्यास यावेळी ग्रामस्थांनी प्रखर विरोध दर्शवला. गवाणचे उपसरपंच विजय घरत, शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, जी के ठाकूर, विजय ठाकूर, पी के ठाकूर, विनोद कडू, महेश ठाकूर यांच्यासह ग्रामस्थांनी सिडको प्रशासनाला हकलून लावले. पाण्याचे कनेक्शन पूर्वीपासून असल्याने ते तोडण्यास आमचा विरोध असल्याचे गावकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले. पेण तालुक्यात तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. शिवरायांचे पोवाडे आणि पारंपरिक वाद्यांचा गजर करण्यात आल्याने संपूर्ण पेण भगवामय झाले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच तालुक्यातील वढाव गावात छत्रपती शिवराय प्रतिष्ठान आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनरूढ स्मारक लोकार्पण ज्येष्ठ समाजसेवक सुभाष म्हात्रे, सुलभा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. धैर्य सामाजिक संस्था संचलित पुस्तकांची शाळा रानवडी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थी आणि ग्रामस्थांसाठी ऐतिहासिक पुस्तकांच्या प्रदर्शनाचं आयोजन सोमवारी करण्यात आलं होतं. मावळ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा सांगणाऱ्या कादंबरी, संदर्भग्रंथ, दुर्ग व्यवस्थापन, युद्धतंत्र, शस्त्र अभ्यास ग्रंथ अशा विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरवून वैचारिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी धैर्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ओंकार उतेकर, मदतनीस सुजल दळवी, रानवडी शाळेचे मुख्याध्यापक सोपान चांदे, शिक्षिका वंदना सकटे, अरुणा कराडे आणि विद्यार्थी उपस्थित होते. शिवजयंतीचं औचित्य साधून सद्गुरू सेवा प्रतिष्ठान संस्थेने पुस्तकांच्या शाळेसाठी 100 पुस्तकांची भेट दिली आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाड तहसील कार्यालयामार्फत महाड तालुक्यातील भावे येथे कातकरी उत्थान अभियानाअंतर्गत विविध दाखल्यांचं वाटप तसेच लसीकरण शिबिर राबवण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त रायगड जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कातकरी उत्थान अभियान राबवण्यात येत आहे. यावेळी पिवळ्या रंगाचे 22 तर दुय्यम 25 शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे 14 जणांना 7-12 वाटप करण्यात आले तर 42 जात प्रमाणपत्र आणि 32 नवीन मतदार नोंदणी करण्यात आली. पनवेल महानगरपालिका, महिला आर्थिक विकास महामंडळ, युनायटेड वे सक्षम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटातील महिलांना साहित्यांचं वाटप करण्यात आलं आहे. महिलांना उपजीविकेचं साधन उपलब्ध करून देण्याकरिता तसेच व्यवसायाला हातभार लावून त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता हा उपक्रम राबवण्यात आला होता. हा कार्यक्रम पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये संपन्न झाला. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक वर्षा पाटील, युनायटेड वे सक्षम फाउंडेशनचे संदेश पवार यांच्यासह अधिकारी आणि महिला उपस्थित होत्या. पोलीस अनेक वेळा नागरिकांची मदत करून माणुसकीचं दर्शन घडवतात. नवीन पनवेल सिग्नलजवळ कर्तव्य बजावत असलेले पोलीस हवालदार गावडे यांना एक अपंग व्यक्ती आपली 3-चाकी सायकलवरून उड्डाण पुलावरून जात असताना पाहिले. त्या व्यक्तीला पूल चढताना त्रास होत होता. यावेळी गावडे यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीचा हात देऊन 3-चाकी सायकल चढून पार होईपर्यंत ढकलण्यासाठी सहाय्य केले. गावडे यांच्या या कृत्याचे नागरिक कौतुक करत आहेत. कर्नाळा बँकेत घोटाळा केल्याप्रकरणी अटक असलेले शेका पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांची कोठडी न्यायालयाने आता आणखी वाढवली आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात सोमवारी विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी झाली. न्यायालयाने 24 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे, त्यामुळे विवेक पाटलांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
पोलादपूर नगरीचे ग्रामदैवत श्रीकाळ भैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवाची सांगता दरवर्षीप्रमाणे यंदा ग्रामदेवतांची ग्रामप्रदक्षिणा होऊन झाली. यावर्षी पालखी प्रदक्षिणेसोबतच रंगपंचमी सणाची रंगत वाढली होती. गेली 2 वर्षे कोविडमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे खंडित झालेला जत्रोत्सव यंदा 13 एप्रिल रोजी होणार असल्याने सर्व भाविकांना जत्रोत्सवाचे वेध लागले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कचरामुक्त शहराबरोबर हागणदारीमुक्त शहराच्या नामांकनामध्ये स्थान मिळवण्यासाठी कर्जत नगरपालिका सज्ज झाली आहे. त्यासाठी शहरातील पब्लिक टॉयलेटमध्ये महिला वर्गासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत असून त्यात सॅनिटरी पॅडसाठी वेंडिंग मशीन आणि प्रक्रिया करणारी मशीन बसवण्याचं काम सुरू आहे. क वर्ग नगरपालिका असलेल्या कर्जत शहराची वाढ झपाट्याने होत आहे. नगरपालिकेला आत्तापर्यंत हागणदारीमुक्त अभियानामध्ये 2 स्टार मिळाले आहेत. त्यामुळे हागणदारी मुक्त शहराच्या यादीत 3रे मानांकन मिळवण्यासाठी कर्जत नगरपालिका प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी प्रामुख्याने सार्वजनिक शौचालयाऐवजी नागरिकांनी वैयक्तिक शौचालय स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी केले आहे. दक्षिण कोरियात होणाऱ्या जागतिक तायक्वांदो स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि इंडिया तायक्वांदो यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद येथे निवड चाचणी घेण्यात आली. यामध्ये रायगड आणि नवी मुंबईची आंतरराष्ट्रीय तायक्वांदो खेळाडू प्राजक्ता अंकोलेकर हिने सहभाग घेत उत्कृष्ट प्रदर्शन केलं. यामुळे तिची जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. भारतीय संघात निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव आणि इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी प्राजक्ताचे अभिनंदन करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. उरण तालुक्यातील करंजा सुरकीचा पाडा येथील रहिवासी ओमकार कोळी यांनी धुळे स्नेहानगर येथे झालेल्या 2रा महाराष्ट्र राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उत्तम कामगिरी करत 5 सुवर्णपदके जिंकली. या सुवर्णपंचकाबद्दल विविध स्तरातून क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ओमकारने केलेल्या या कामगिरीमुळे केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. पनवेलमधील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सप्तसूत्री कार्यक्रम राबवण्यात आले. कातकरी जमात ही नामशेष होण्याच्या मार्गावर असून या जमातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही सप्तसूत्री आखण्यात आली आहे. त्याअंतर्गत विविध योजनांचा लाभ वाटप करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते हे लाभ वाटप करण्यात आले. खोपोली क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या T20 लेदर बॉल स्पर्धेत रायगड राजे संघाने विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामना रायगड राजे आणि मुंडे स्पोर्ट्स यांच्यात अटीतटीचा झाला. यामध्ये शेवटच्या क्षणाला रायगड राजे संघाने बाजी मारली. DP रोड चिंचोली येथील भव्य मैदानात झालेल्या क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नामांकित 16 संघांनी भाग घेतला होता. खोपोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत शेठ साबळे यांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक आणि रोख पारितोषिक देण्यात आले. RCF कंपनीने आपल्या CSR फंडातून अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात कॉन्ट्रास्ट प्रेशर इंजेक्टर यंत्र उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना हृदयविकारावरील एंजिओग्राफी आणि कॅन्सरसारख्या आजाराचे निदान करण्यासाठी आता मुंबईत जावे लागणार नाही. या यंत्राचे लोकार्पण जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता महेंद्र कुरा, उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई, क्षय किरण विभाग प्रमुख सुहास ढेकणे, RCF जनसंपर्क अधिकारी संतोष वजे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
एकतावादी रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे आणि स्वाभिमानी यूथ रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे यांच्या नेतृत्वात महाड येथील चौदार तळे येथे क्रांतीदिनानिमित्त आयोजित केलेली अभिवादन सभा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी भीमगीतांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनचरित्र सर्वांसमोर मांडण्यात आले. ही सभा स्वाभिमानी यूथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी स्वाभिमानी आणि एकतावादी पक्षाचे हजारो कार्यकर्ते आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.